नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत शततारका नक्षत्राची जी स्त्री असते तिचा नेमका स्वभाव कशा प्रकारचा असतो म्हणजेच एकंदरीत त्यांच्यामध्ये कोणते गुण असतात कोणते अवगुण असतात त्यांची बुद्धी कशा प्रकारची असते जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कशा प्रकारचा असतो त्यांचं राहणीमान कशा प्रकारचं असतं त्यांना होणाऱ्या व्याधी कशा प्रकारच्या असतात करिअर ते कोणत्या क्षेत्रामध्ये करू शकतात या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपले हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा या चॅनलद्वारे अश्विनी नक्षत्रापासून ते रेवती नक्षत्रापर्यंत सर्व जे सत्तावीस नक्षत्र आहेत या सर्व नक्ष सत्तावीस नक्षत्रांचा जो स्त्री वर्ग असतो त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत शततारका नक्षत्राची जी स्त्री असते तिचा नेमका स्वभाव किंवा त्याचं नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं शततारका हे नक्षत्र आहे हे चतुष्पाद नक्षत्र म्हणून गणलं जातं आणि हे कुंभ राशेमध्ये येणारं नक्षत्र आहे या नक्षत्राचा स्वामी राहू आहे आणि देवता वरुण आहे राक्षसगणी अशा प्रकारचं हे नक्षत्र आहे त्यामुळे या नक्षत्रामध्ये अप्रतिम बुद्धिमत्ता संशोधक वृत्ती कला गुण उत्तम प्रकारचे दिसून येतात रजोगुणी अशा प्रकारचं हे, हे नक्षत्र आहे या नक्षत्रामध्ये जन्म घेणारे जे जातक आहेत हे जातक कर्तृत्ववान असतात विद्याभासंगी असतात ज्ञानपिपासू असतात संशोधक वृत्ती यांच्यामध्ये दिसून येते कल्याणकारी अशा प्रकारचं हे नक्षत्र आहे स्थिर बुद्धी ज्ञानी चिकित्सक महत्वाकांक्षी धार्मिक आणि थोडस जास्त प्रॅक्टिकल किंवा ज्याला आपण व्यवहारी बुद्धिमत्ता या नक्षत्रामध्ये दिसून येते विविध आणि स्वतःच्या कामावर काम ठेवणारे असतात म्हणजे स्वतःचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते तुमच्याशी व्यवस्थित बोलतील आणि एकदा काम संपलं की त्यानंतर त्यांचं जे नातं असतं त्यामध्ये जर ते जवळजवळ संपल्यातच जमा असतात थोडेसे धूर्त दिसून येतात शिस्तप्रियता या नक्षत्रामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते सिक्रेटिव्ह असतात म्हणजे मनातला लवकर काही सांगत नाहीत निडर असतात बिंदास्त असतात आणि थोडेसे लोभी सुद्धा हे या नक्षत्रातले जातक दिसून येतात स्त्रियांसाठी हे नक्ष नक्षत्र अतिशय उत्तम अशा प्रकारचं आहे यांच्याकडे अप्रतिम अप सौंदर्य दिसून येते नाजुकता आणि प्रणय चूरता या नक्षत्रामध्ये दिसून येते बाल संगोपन वृत्ती सुद्धा दिसून येते लज्जा हा यांचा एक विशेष गुण दिसून येतो थोड्याशा सावळ्या असतात परंतु यांचा जो चेहरा असतो हा आकर्षित करणार असतो शरीर सौष्ट सुड नाजूक असत सडपातळ असत आकर्षक दिसून येत चेहऱ्यावरती थोडस गांभीर्य उदासीनता दिसून येते आणि ज्याला आपण मॅच्युअर्डनेस म्हणतो तो सुद्धा दिसून येतो यांचं जे राहणीमान असतं हे साधं असतं सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग म्हणतो तो प्रकार या नक्षत्रामध्ये अगदी व्यवस्थितपणे दिसून येतो सौंदर्य प्रसाधनांबद्दल जास्त काय अट्रॅक्शन नसतं आणि ते वापर सुद्धा फार कमी येतं एकंदरीत एकंदरीतच थोडेसे अरसिक असतात मात्र व्यवहारपणा जास्त प्रमाणात दिसून येतो बुद्धी स्मरणशक्ती आकलनशक्ती ग्रहण शक्ती अतिशय उत्तम प्रकारची दिसून येते थोडेसे डिप्लोमॅटिक असतात वाणी यांची मधुर असतात म्हणजे आपलं काम कसं काढून घ्यायचं हे यांना उत्तम प्रकारे माहीत असतात आता ज्याला आपण या बौद्धिक बरोबरच ह्या ही ज्या व्यक्ती असतात या सुद्धा असतात मेहनतीपणा श्रमिकपणा या नक्षत्रामध्ये दिसून येतात त्याप्रमाणे या नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये सांसारिकता आणि गृहकर्तव्य दक्षता हा सुद्धा गुणधर्म अतिशय उत्तम प्रकारे दिसून येतो कंजूस सुद्धा थोड्याफार प्रमाणात दिसून येतात अर्थातच हा जो गुणधर्म अतिशय आवश्यक आणि महत्वाचा सुद्धा आहे गृहिणी करता आणि तो यांच्यामध्ये दिसून येतो म्हणजे ज्याला आपण उत्तम गृहिणीच्या व्याख्येमध्ये बसणार हे नक्षत्र आहे करिअरच्या संदर्भात सांगायचं झालं तर आत्ताच आपण पाहिलं की यांचं जी बुद्धिमत्ता असते ती अतिशय उत्तम प्रकारचे असते आणि पैसे कशा प्रकारे कमावले पाहिजेत साठवले पाहिजेत खर्च केले पाहिजेत किंवा त्याची गुंतवणूक कशा प्रकारची केली पाहिजे याची समज यांना चांगल्या प्रकारची असते आणि अर्थातच याच गोष्टींमुळे हे जे नक्षत्र आहे या नक्षत्राला कुठलंही करिअरचं क्षेत्र वावगं नाही डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट आणि रिसर्चमध्ये किंवा संशोधक वृत्ती ज्याला आपण म्हणतो ती या नक्षत्रामध्ये दिसून येते लेखक संपादक अधिकारी किंवा व्यापारी वर्ग आणि तो सुद्धा उच्च प्रतीचा अधिकारी किंवा व्यापारी वर्गामध्ये हे नक्षत्र दिसून येतं खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा दिसून येतं सरकारी क्षेत्र सांगायचं झालं तर सेल्स टॅक्स इन्कम टॅक्स आणि इंडस्ट्रीस्ट म्हणतात यांच्यासुद्धा पत्रिकेमध्ये हे नक्षत्र दिसून येतं ज्याला आपण घाऊक व्यापारी किंवा उत्पादक यांच्या नक्षत्र यांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा हे नक्षत्र प्रामुख्याने दिसून येतं त्याचप्रमाणे हे नक्षत्र आश्रित अजिबात नाही स्वतंत्र प्रिय प्रिय किंवा स्वतंत्र अशा प्रकारचं हे नक्षत्र आहे म्हणजे दुसऱ्याच्या मदतीने पुढे जाणारं नाही स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे जाणारं हे नक्षत्र आहे व्याधीच्या संदर्भात सांगायचं झालं तर यांना नेहमीच्याच ज्याला पण एखाद्या मोसमामुळे किंवा मोसमाच्या बदलामुळे होणाऱ्या व्याधी ह्यांना तशा सहसा होत नाहीत परंतु जास्त बुद्धीच्या संदर्भामध्ये हे नक्षत्र उच्च प्रतीचं असल्या ज्याला आपण रक्तदाब म्हणतो ज्याला बी पी असं सुद्धा म्हटलं तर हा दिसून येतं हृदयेखाच्या संदर्भात सुद्धा हे नक्षत्र दिसून येतं अस्तमा या नक्षत्राला होण्याची शक्यता जास्त असते थोड्याफार प्रमाणात सर्दी खोकला हे दिसून येतं आर्थरायटीस हा जो त्रास आहे हा त्रास या नक्षत्रामध्ये दिसून येतं सुद्धा दिसून येते चक्कर भोवळ येणं हे सुद्धा या नक्षत्रामध्ये दिसून येतं दिस त्याचप्रमाणे कापणं भाजणं जळणं फ्रॅक्चर होणं अशा प्रकारच्या व्याधी किंवा अपघात होणं अशा प्रकारच्या व्याधी या व्याधीसुद्धा या नक्षत्रामध्ये दिसून येतात तर मित्रांनो हे होतं शततारका नक्षत्राची जी स्त्री आहे तिचं संपूर्ण व्यक्तित्व आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण त्याचा कशाप्रकारे अनुभव घेतला खाली जो कमेंट बॉक्स दिलेला त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद